संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात. आज अर्थमंत्री आर्थिक सर्वेक्षणाचा अहवाल मांडणार, तर उद्या मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळामधील शेवटचा अर्थसंकल्प. पुण्याच्या कसबापेठ आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात. उमेदवारासाठी इच्छुकांच्या लांबच लांब रांगा, मात्र एकाही राजकीय पक्षाकडून नावावरती अद्याप शिक्कामोर्तब नाही. युपीएससीच्या धर्तीवरती एमपीएससीची परीक्षा घेण्याचा नवा पॅटर्न 2025 पासून लागू करण्यासाठी एमपीएससी विद्यार्थी आक्रमक. राहुरी कृषी विद्यापीठामध्ये धरणा आंदोलन, तर पुण्यातही आज विद्यार्थ्यांचं निषेध आंदोलन. केंद्रीय कोळसा मंत्र्यांचं नाव वापरत कोळसा व्यापाऱ्याला लुटणाऱ्या टोळीचा नागपूर पोलिसांकडून पर्दाफाश. आंतरराष्ट्रीय टोळीमध्ये एका महाठकासह 3 पत्रकारांचाही समावेश. कोल्हापूरच्या शेळेवाडीमधील विद्यालंकार शाळेमध्ये मुलींना अश्लील व्हिडिओ दाखवणारा शिक्षक अखेर पोलिसांच्या ताब्यात. एबीपी माझाच्या बातमीची दखल. प्रकरणावरती पडदा टाकण्यासाठी संबंधित शिक्षकाची 1.5 महिन्याच्या पूर्वी झाली होती बदली. महिला सहकाऱ्यांच्या बलात्कार प्रकरणामध्ये गुजरातच्या न्यायालयामध्ये आसाराम दोषी, आज शिक्षा सुनावणार. आसारामची पत्नी मुलगीसह अन्य 6 आरोपींची मात्र सुटका. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.